एकीकडे कोरोनाचं संकट असताना नागपुरातील प्रेमवीरांनी भलतीच करामत केली आहे. विशेष म्हणजे एका महिला पोलिसानंच आपल्या वरिष्ठांना टोपी घातल्याचं उघड झालंय. नेमकं काय घडलंय नागपुरात बघूयात. तिला क्वारंटाईन व्हावं लागलं, पण मग त्याचा विरह सहन करावा लागला असता. मग तिनं आयडिया केली आणि त्याला आपला नवरा म्हणून चक्क क्वारंटाईन सेंटरमध्ये नेलं. हे घडलंय नागपूरमध्ये. त्याचं झालं असं की एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं त्याच्या कार्यालयातल्या सगळ्यांनाच सुरेंद्रनगर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये क्वारंटाईन केलं. त्यामध्ये एक महिला कर्मचारीही क्वारंटाईन झाली. आपला नवराही संपर्कात आलाय, त्यामुळे त्यालाही क्वारंटाईन व्हावं लागेल असं तिनं वरिष्ठांना सांगितलं. जोडपं असल्यामुळे त्यांना एकच खोली देण्यात आली. पण काही दिवसांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. ही तक्रार होती तो 4 दिवसांपासून बेपत्ता झाल्याची. शोधाशोध केल्यानंतर तो क्वारंटाईन सेंटरमध्ये असल्याचं उघड झालं. अधिक तपासाअंती तो तक्रार करणाऱ्या महिलेचाच पती असल्याचंही निष्पन्न झालं. दुसरीच्या नवऱ्याला आपला नवरा असल्याचं खोटं सांगून क्वारंटाईन सेंटरमध्ये एकत्र राहण्यासाठी नेणाऱ्या या महिला पोलीस कर्मचाऱ्याची चौकशी करण्याची मागणी आता होतीये. पोलीस आहे म्हणून ती काहीही करू शकते असं व्हायला नाही पाहिजे. या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे आणि ती पोलीस आहे म्हणून कुठेही प्रकरण हे दडपण्यात येऊ नये आणि म्हणजे पूर्ण त्याची चौकशी होऊन तिच्यावर योग्य कारवाई व्हायला पाहिजे. कोरोनाच्या संकटाशी सगळेच आपापल्या परीनं झुंज देत आहेत. पोलीस तर यात आघाडीवर आहेत. त्याचवेळी राज्याच्या उपराजधानीत या महिला पोलिसाच्या त्रिकोणी प्रेमाची चर्चा रंगली आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी तिच्यावर काय कारवाई करतात ते पाहायचंय. अमर काणेसह ब्यूरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.